सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भोवली आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर हे अटकनाट्य आणि आरोप प्रत्यारोप सुरू होते. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज संगमेश्वरच्या गोळवली गावात आले होते. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणे विरोधातील जामीन अर्ज फेटाळून लावला होता, त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि SP रत्नागिरीत आले. दुपारी 2:15 सुमारास राणे ज्या ठिकाणी थांबले होते तिथे पोलीस आले. पोलिसांनी राणेंना कागदपत्र दाखवली आणि अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. राणे केंद्रीय मंत्री असल्याने राजशिष्टाचारानंतर सर्व सोपस्कार पार पडले. राणेंनी सर्व कागदपत्रे तपासली, त्यानंतर त्यांनी जेवण करून औषधे घेतली. यावेळी राणेंचा BP आणि शुगरचा त्रास वाढला, त्यामुळे सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होऊन राणेंची तपासणी केली. त्यानंतर म्हणजेच 3:15 नारायण राणे यांना अटक करण्यात आली.